हा निर्णय आम्ही संबंधित संदीप गोरमे पोलीस निरीक्षक एम वाळूज यांनी शांतता कमिटीची मीटिंग घेतल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला कळवला की बकरी दोन्ही आषाढी एकादशी आमच्या गावाची एकत्र आलेली आहे, तुमचं मत काय? तर त्या मीटिंगमध्ये आम्ही सांगितलं की आमचे मौलाई मस्जिदचे मौलाना गावचे आमिर साहेब मस्जिदचे कमिटीचे सदर यांच्यासोबत आम्ही चर्चा करून निर्णय डिक्लेअर करू। तर मग आता हा मोठा सण आपलं बकरी आणि गावाची आषाढी एकादशी एकत्र आले हा सगळे भाग गावाची भाग्याची गोष्ट आहे, आमच्यासाठी बी एक भाग्याची गोष्ट आहे। तर मग आता याच्यासाठी काय करायचं? मग आमचे मस्जिदचे कमिटीचे सदरनी मौलाना लोकांनी हे जामा मस्जिदचे सदर आहे महबूबुडन चौधरी यांनी आम्ही असा निर्णय घेतला की आपण आषाढी एकादशीच्या दिवशी आपण नमाज अदा करू। नमाज अदा केल्याच्या नंतर जे आपण कुर्बानी करत असतो हा कुर्बानी आपण हा दिवशी आपल्या गावात कोणत्या प्रकारची करणार नाही अशी आम्ही एकमतांना एक विचारांना निर्णय घेतला। हा निर्णयाचा मेसेज इतर गावांनी भी घ्यावा, जे नाही करून सध्या जातीवाद फार मोठ्या पैमानेवर चालू आहे त्याला कुठंतरी आळा बसन। आणि हा कुर्बानी आम्ही दुसऱ्या दिवशी सादर करणार आहे आणि नमाज अदा झाल्याच्या नंतर आम्ही सगळे मुस्लिम बांधू आमच्या गावाची जी यात्रा आहे ते यात्रा जे 11 ते 12 लाख लोकसंख्येची भाविक दर्शनासाठी येणार आहे त्यांच्या सेवासाठी आम्ही तिथं उभं राहू, त्यांची सेवा करू।